नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय आण महाराष्ट्रामध्ये उद्योग मंत्री एक असं पद आहे ना की ज्या पदाचा संबंध नेहमी बंडाशी आलेला आहे म्हणजे बहुतेक राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या उद्योग मंत्र्यांनीच अडचणीत आणलंय किंवा त्यांच्याच कारवायामुळं मुख्यमंत्री अडचणीत आलेले आहेत विलासराव असतानाच्या काळामध्ये उद्योग मंत्री कोण होतं तुम्ही बघा अशोक चव्हाण कधी उद्योग मंत्री होते ते तुम्ही बघा नारायण राणे उद्योग मंत्री कधी होते बघा असं तुम्ही प्रत्येक सरकारमध्ये बघत या तुमच्या लक्षात असं येईल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या एकूणच कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह लावण्याचं काम राज्यातल्या उद्योग मंत्र्यांनी केलेलं आहे असे उद्योग मंत्र्यांचे उद्योग नेहमीच आपल्याला अडचणीचे ठरणारे दिसतात सरकारसाठी आता अशाच काही गोष्टी मला तुम्हाला मांडायच्या पण त्याच्या आधी काही गोष्टी आपण जरा बघितल्या पाहिजेत राज्यामध्ये काय होत आहे अनेक तरुण असा आहे की ज्याला उद्योग करायचा आहे मोठा उद्योग उभा करायचा आहे म्हणजे मी म्हणालो होतो की अजून तालुका स्तरावरती एम आय डी सीचे प्रोजेक्ट देखील आपण उभे करू शकलेलो नाही आहेत वेगवेगळ्या वे उद्योग करणाऱ्या माणसाला एम आय डी सी मध्ये सहज जागा मिळू शकेल अशी स्थिती अजूनही आलेली नाही आहे जागा इतक्या कमी झाल्यात की त्या जागांना आता एम आय डी सीचा विस्तार करावा लागतोय एक्सटेन्शन करावं लागतंय म्हणजे अनेक शहरांमध्ये एम आय डी सी आता वरचेवर वाढत चाललेली आहे एकट्या औरंगाबाद शहराचा म्हणजे मी इथे राहतो म्हणून ती माहिती सांगतो तुम्हाला सुरुवातीला चिकल रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एम आय डी सी होती त्यानंतर चिकलठाणा एम आय डी सी झाली त्यानंतर वाळूज परिसरातली मोठी एम झाली त्यानंतर शेंद्रा एम झाली अतरा शेंद्रा बिडकिन डी एक मोठा प्रोजेक्ट होतो आहे पैठणची एम विकसित होती आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी एका औरंगाबाद शहराच्या आजूबाजूला चार पाच एम आय डी सीचा परिसर डेव्हलप होतोय म नवी मुंबईत तुम्ही बघा विस्तार वाढत चाललाय एक्सटेन्शन एक्स्टेन्शन लातूरमध्ये तुम्ही बघा एक्सटेन्शन किती झालेले आहेत तिथे तर मंत्र्यांनी मागितले की पटकन जागा मिळते मंत्र्याच्या पोराला पटकन भावाला पटकन जागा मिळते पण सामान्य माणसाला मात्र वेटिंगवर राहावं लागतं अशी स्थिती आहे इथे लोकांना उद्योग करायला जागा नाही आहेत आणि एकीकडं अशी स्थिती असताना उद्योजक मरत असताना जागा नाही म्हणून उद्योगाचं स्वप्न अपुरं राहत असताना आमचं सरकार आणि आमचे उद्योग मंत्री अशा अनेक लोकांना उद्योजकांना बंद पडलेल्या धंद्याच्या जागा त्याचा कमर्शियल वापर किंवा रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी वापर करण्याची परवानगी देऊ लागलेले आहेत उद्योग मंत्री स्वतःच्या अधिकारामध्ये अशा स्वरूपाच्या परमिशन देऊ लागतात जेव्हा एखाद्या शहरालगतची एम आय डी सी अधिकच शहर जवळ आल्यानं त्यातले काही उद्योग बंद पडतात तेव्हा इंडस्ट्री चालवण्यापेक्षा ती जागा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणून डेव्हलप करून ती विकण्यात अधिकचा रस या लोकांना असतो आणि तोच धंदा नेमका होतोय एका औरंगाबाद शहरामध्ये एक्कावन्न प्रपोजल आलेली आहेत आणि या एक्कावन्न पैकी एक्केचाळीस प्रपोजलनी सांगितलंय की आम्हाला रेसिडेन्शियल करायचं आहे आणि दहा जणांनी सांगितलंय की आम्हाला कमर्शियल करायचंय त्यातल्या निवडक दोन चार लोकांचं प्रपोजल सोडलं तर बाकी सगळ्या प्रपोजलला मंजुरी दिलेली आहे तुम्ही म्हणाल एक्कावन्न म्हणजे काय हो जिथे शेकडो हजारो उद्योजक असतात तिथे काय आहे तर मला तुम्हाला आकडा फार महत्वाचा आहे आणि तो सांगायचा आहे की एक्कावन्न एक्केचाळीस किंवा अकरा दहा अशी आपण संख्या बघत असलो तरी या जमिनीचा क्षेत्रफळ बघणं देखील आवश्यक आहे मित्र हो औरंगाबाद एम आय डी मधली एकशे सात एकर जमीन ही त्याचा पर्पज बदलली जाते आहे त्रेचाळीस नऊ हेक्टर आणि स्क्वेअर मीटरच्या भाषेत बोलायचं झालं तर चार लाख तीस हजार नऊशे दहा स्क्वेअर मीटर आणि फुटात विचार करा चाळीस लाखाच्या वर यात कितीतरी इंडस्ट्री छोट्या छोट्या चालू शकतात जर एक्कावन्न मोठ्या इंडस्ट्री बंद झालेल्या आहेत तर छोट्या इंडस्ट्री तर यात शेकड्यानी चालू शकतात म्हणजे एका औरंगाबादचे शेकड्यानी उद्योजक ही जागा मिळाली तर आपला व्यवसाय चालू करू शकता केवळ दोन हजार एकोणीस पासून ते म्हणजे ठाकरे सरकार आल्यापासून ते ठाकरे सरकार जाईपर्यंत एवढाच हा अहवाल आहे एक्कावन्न लोकांचा आणि या सगळ्यांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या परवानगी मिळालेल्या आहेत फक्त पार्श्वनाथ बिल्डकॉम प्रायव्हेट लिमिटेडचं प्रपोजल सबमिटेड आहे जे अजून मंजुरीच्या लेवलवरती आहे त्यानंतर वीएस झोन बिल्डकॉम प्रायव्हेट लिमिटेडचं इंडस्ट्रियलचं प्रपोजल आहे तेही इंडस्ट्रियल टू कमर्शियलचं प्रपोजल आहे तेही प्रपोजल डिसिजनसाठी पेंडिंग आहे आणि रिजेक्ट झालेल्या प्रपोजलची यादी जर मी तुम्हाला वाचून दाखवली तर व्हॅल्युकॅन डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडचं रेसिडेन्शियल करण्याचं प्रपोजल रिजेक्ट झालंय दुर्गाबाद सीताराम कंदील आणि तीन अदर्स पार्टनरचं देवगिरी सिमेंट पाईप कंपनीचं प्रपोजल इंडस्ट्रीयचं रेसिडेन्शियल करण्याचं रिजेक्ट झालंय तर नर्मदा नायलॉनचं रेसिडेन्शियल करण्याचं प्रपोजल रिजेक्ट झालेलं आहे बाकी सगळे प्रपोजल हे सँक्शन झालेले आहेत आणि तिथे मोठमोठी इमारती उभारल्या जात आहेत एकतर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारलं जात आहे म्हणजे दुकानं बिकाणं असं काहीतरी काढलं जात आहे शोरूम्स काढले जात आहेत किंवा त्या जागी रेसिडेन्शियल उभारलं जात आहे त्यातल्या काही नावं मला तुम्हाला वाचून दाखवायची आहेत मेसर्स दर्डा प्रिंटो क्रॅट्स प्रायव्हेट लिमिटेड मी फार काय बोलायची गरज नाही आहे इंडस्ट्रीयचं कमर्शियल केलं जात आहे त्यानंतर बी एम पोवार केबल्स प्रायव्हेट लिमिटेड इंडस्ट्रीयचं एज्युकेशनलसाठी वापर केला जातो आहे ज्याची एक संस्था तिथे शैक्षणिक संस्था चालवली जाते आहे छत्रपती शिक्षण संस्था लातूर इंडस्ट्रीयलचा प्लॉट आहे म्हणजे शिक्षण संस्थेला इंडस्ट्रीयचा मिळाला आणि त्याचा आता एज्युकेशनलचा वापर केला जातो आहे शिव एम्ब्रॉयडरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं इंडस्ट्रीयल रेसिडेन्शियल केलं जातं आहे प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडचा इंडस्ट्रीयचा रेसिडेन्शियल केला जातो आहे प्रकल्प प्री कास्ट कॉन्सन्ट्रेट प्रोडक्ट चा रेसिडेन्शियल केलं जात आहे म्हणजे आता काय आहे की सगळ्या ठिकाणी आता घरं उभारली जाणार आहे श्रीमंत माणसांना छान छान घरं मिळावीत त्याच्या करोडो रुपयांच्या फ्लॅट विकले जावेत तिथे काही लोकांनी फार्म हाऊस केलेले आहेत ते, के ते चालावेत यासाठीची ही सगळी व्यवस्था आहे औरंगाबादच्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये आता शोरूम उभे राहत आहेत इंडस्ट्रीयच्या जागेवरती आणि या सगळ्या जागा आता घर किंवा शोरूम उघडण्यासाठीच वापरल्या जातात महाराष्ट्राच्या आता नव्या झालेल्या उद्योग मंत्र्यांना माझा प्रश्न आहे अ उद्योग करता यावा म्हणून जागा जागा करत सामान्य माणूस फिरतो आहे आणि तुम्ही त्याला उद्योगाला जागा देऊ शकत नाहीत त्याच्यासमोर भली मोठी यादी टाकता आणि इकडे मात्र उद्योगासाठी रिझर्व असलेल्या जागेवरती घर बांधण्याची परवानगी देता दुकानं बांधण्याची परवानगी देता त्यापेक्षा या जागा विभागून परत देऊन टाका नव्या उद्योजकांना त्यांचे पैसे ज्यांना उद्योग बंद करायचा आहे त्यांचे त्यांना परत करून टाका आणि नव्या उद्योजकांना परत या जागा देऊ शकता पण त्याची इच्छाशक्ती असावी लागते करोडो रुपयांचा व्यवहार टाळून नवे उद्योग मंत्री ही उद्योग करणार नाहीत कारण इथे सगळ्यांचेच हात ओल्या आहेत मंडळी या ओल्या हाताच्या आणि कोरड्या मनाच्या माणसांसमोर आपण काहीही बोललो तरी फरक पडत नाही दोन तीन हजार स्क्वेअर फिटाचा प्लॉट मिळावा म्हणून सामान्य उद्योजक सरकार दरबारी उभा असतो त्याला मिळत नाही पण दोन तीन एकराचा प्लॉट रेसिडेन्शियल उभं करायचं असेल तर सहजपणे हात ओले करून दिला जातो या हात ओले आणि मन कोरड्या असलेल्या राजकारण्यांना अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे बाबानो हे प्लॉट धंदा करू शकणाऱ्या माणसाला नक्की द्या तुमचा धंदा चालूच आहे नमस्कार